कवि बासी मर्डेकर, बाळ सीताराम मर्डेकर, कवितेचं नाव दवात आलीस भल्या पहाटे। दवात आलीस भल्या पहाटे, दवात आलीस भल्या पहाटे, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस जवळून गेलीस, पेरित आपुल्या पेरित आपुल्या, तरल पावला मदली शोभा, तरल पावला मदली शोभा, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात, शुक्राच्या तोऱ्यात, एकदा एकदा एकदा, जवळून गेलीस पेरित आपुल्या, जवळून गेलीस पेरित आपुल्या, तरल पावला मधल्या शोभा, तरल पावला मदली शोभा, तरल पावला मदली शोभा, अडलीस आनिक पुढे जरासी, अडलीस आनिक पुढे जरासी, पुढे जरासी हसलीस, अडलीस अडलीस आनिक पुढे जरासी, पुढे जरासी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का, मागे वळून पाहणे विसरलीस का, विसरलीस का विसरलीस का हिरवे धागे, विसरलीस का हिरवे धागे, मागे वळून पाहणे विसरलीस का, विसरलीस का हिरवे धागे, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, लक्ष कुठे आणि कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा, सांग धरावा कैसा पारा, सांग धरावा कैसा पारा, कैसा पारा कैसा पारा, अनोळख्याने ओळख कैसी, अनोळख्याने ओळख कैसी, गतजन्मीची द्यावी सांग, गतजन्मीची द्यावी सांग, अनोळख्याने ओळख कैसी, गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची, कोमल ओल्या आठवणींची, येतल्याच जर बुजली रांग, येतल्याच जर बुजली रांग, बुजली रांग, ला 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 ला, तळहाताच्या नाजूक रेषा, तळहाताच्या नाजूक रेषा, कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या,
तामुस निर्मल नखावरी, तामुस निर्मल नखावरी, अनशुभ्र चांदन्या कुनी गोंदाव्या, शुभ्र चांदन्या कुनी गोंदाव्या, दवात आलीस भल्या पाटी, दवात आलीस भल्या पाटी, अभरांच्या शोभेत एकदा, अभरांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरीत, जवळून गेलीस पेरीत, आपुल्या मंद पाऊला मधल्या गंधा, मंद पाऊला मधल्या गंधा, दवास आली भल्या पहाटे, दवास आली भल्या पहाटे, दवात आलीस भल्या पहाटे। ही बासी मर्डेकरांची आपण कविता ऐकली, अत्यंत चिंतनशील, भावोत्कट, अंतर्विरोधी प्रतिमा आणि सृष्टी आणि आधुनिक अनोखी प्रथेके यांचा वापर करून दवात आलीस भल्या पहाटी कविता मर्डेकरांनी खूप सुंदर अशी चितारलेली आहे। भल्या पहाटी म्हणजे उत्तर रात्रीनंतरची अरुणोदयाची वेळ, तोऱ्यात म्हणजे आयटीत रुबाबात, पेरीत म्हणजे पखरण करीत, तरल म्हणजे उत्कट, लक्ष म्हणजे वेध, पिपासा म्हणजे उत्कट तहान, बुजली म्हणजे नाहीशी झाली मिटली, तांबूस म्हणजे लालसर, आणि निर्मल म्हणजे स्वच्छ, आणि आब्र म्हणजे ढग मेघ, आणि गंध म्हणजे श्वास, असे शब्दार्थ। दव म्हणजे पहाटेच्या वेळी हवा गारठून निघालेले पाण्याचे थेंब, दवबिंदू। शुक्र म्हणजे एक तेजस्वी तारा। हिरवे धागे म्हणजे प्रेमाचे कोमल प्रेमपाश। डोळ्यामधले डाळिंबे म्हणजे डोळ्यामधली तरल चमक। आणि पारा म्हणजे एक धातू चिमटीत पकडता येत नाही असा। गतजन्म म्हणजे पूर्वजन्माची कहाणी। या कवितेमध्ये शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात, शुक्राच्या आयटीत एकांदा दवबिंदू पडणाऱ्या भऱ्या पहाटेच्या प्रहरी तू आलीस, आणि आपल्या तरल पावलांच्या कोमल शोभेची पकरण करत माझ्याजवळून दूर निघून गेलीस, मर्डेकर लिहितात। पुढे जाऊन ती थोडीशी थबकलीस, तू पुढे जाऊन थोडीशी थबकलीस, जरासे स्मित तुझ्या ओठावर उमलले, पण तू मागे वळून मला पाहिले नाहीस, नाही पाहिलेस मला मागे वळून, आपल्यामधील हा प्रेमभाव प्रेमाचे पाश तू विसरलीस का, आपल्यामधील प्रेमसंबंध तू पार विसरून गेलीस का, हे तुझे डोळे कशाचे वेध घेत होते, प्रेमाची अखंड तहान तुला होती का, तुझ्या सौंदर्याची कोणती नेमकी खूण आहे, तुझ्या डोळ्यात उमललेल्या चंचल चमकेसारख्या भाव मात्र पाऱ्यासारखा उमटून निष्ठून गेलेला मी पाहिला, हो पाहिला, वर्तमानातील ताज्या कोमल ओल्या आठवणींची जर विरून गेल्या असतील तर अनळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची ओळख मी तुला कशी बरं द्यावी ते मला सांग, मी कशी ओळख देणार आहे। प्रेयसीच्या भेटीतील उत्कटता आतुरता उल्लास व्याकुळता आणि प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे उत्कट रेखाटन, प्रेमाच्या विभ्रमाचे अनेक पैलू भावोत्कटपणे, प्रेयसीच्या प्रत्यक्ष किंवा स्वप्नातील आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन ही कविता सांगते। आणि तो म्हणतो की गतकाळातील प्रेमाची ओळख मी तुला कशी द्यावी ते मला सांग, तळ हाताच्या नाजूक रेषा वाचून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कसे करावे, तुझ्या लालसर निर्मळ नखावर शुभ्र चांदण्यासारखे शुभ शकून कुणी गोंदावे, भल्या पहाटेच्या वेळी विरल सुंदर ढग अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना तू एकदा आलीस आणि जवळून जाताना आपल्या प्रेमाच्या आठवणीचा मंद ओल सर श्वास मनात पेरून गेलीस असं मर्डेकर म्हणतात आणि मर्डेकर लिहितात। धन्यवाद।